श्रावण संपताच आपल्याला वेध लागतात ते गणेशोत्सवाचे. चिंतामणी, विघ्नहर्ता अशा कितीतरी साऱ्या नावांनी बाप्पाला आपण ओळखतो. अगदी तिमाकात आपण बाप्पाच्या स्वागताची तयारी करत असतो. गणपती बाप्पा. गणपतीच्या रूपाने एक पाहुणाच 1.5, 3, 5, 7, 11 अशा दिवसांकरता आपल्या घरी येणार असतो आणि त्याचे स्वागत देखील आपण एखाद्या पाहुण्याप्रमाणेच करतो. पताके, फुलं, लाइटिंगच्या माळा या साऱ्यांनी सजलेली बाप्पाची मखर स्वागतासाठी तयारच असते आणि या टाळ आणि घंटेच्या निनादातील आरतीसोबतच बाप्पाची घरी प्राणप्रतिष्ठापना होते. बाप्पाच्या आगमनासोबतच आपल्याला आणखी एका गोष्टीचे वेध लागतात. ते म्हणजे उकडीच्या मोदकांचे. सध्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे मोदक उपलब्ध आहेत. चिंगम मोदक, चॉकलेट मोदक, अमुक मोदक, तमुक मोदक, पण उकडीच्या मोदकांची सर कशालाच नाही. खाद्यभ्रमंतीच्या या आधीच्या भागात तुम्ही इचलकरंजीतला आलू पराठा आणि मी बनवलेला शिरा पाहिला. आजच्या भागात बघूया उकडीचे मोदक. प्रयत्ने वाळूचे कणार गडिता तेलही गळे. मग हे खोबरं काय चीज आहे असं म्हणून आईकडनं खोबरं घेतलं खरं, पण नसलेलं शेपचं किलो वापरायला गेलं की आपण असं खोबरं खोवत होतो. जेणेकरून त्यानेच करावं, नाहीतर मग असं काहीतरी होऊन बसत. बघू आता यावर आई काय करते. तर असा वे आउट काढलाय, मिक्सरला काढलं म्हणजे जे खोबरं फरक स्पष्ट दिसत असेल. हे वेळेवर आईनं खोवलेलं खोबरं आणि मी माझ्या चुकीमुळं मिक्सरला काढलेलं खोबरं, पण अपेक्षा चांगलं होतील मधुक. कोकण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो अथांग निळाशार समुद्र, किनाऱ्यावरची ती मऊशार रेती, छोट्या छोट्या वाड्या आणि त्या वाड्यांभोवतीची नारळाची झाडं. कोकणात नारळाची मुळीच कमतरता नाही, त्यामुळे उकडीचे मोदक हे प्रामुख्याने कोकणात जास्त प्रमाणात करण्यात येतात. यामुळे कोकणात हे उकडीचे मोदक वरचेवर केले जातात, पण आपल्या इकडच्या भागात कधीतरीच उकडीचे मोदक केले जातात. तर आपण बघूया उकडीचे मोदक कसे बनवले जातात. सुरुवातीला आपण बघितलं की जे नारळाचं खोबरं असतं ते किसून घेतलं, त्यानंतर गूळ त्यात मिक्स करून शिजवण्यात आलं आणि त्यानंतर तांदळाची जी पिठी असते ती गरम पाण्यातनं काढून अशा प्रकारे त्याचं पीठ तयार करण्यात आलं. हे पीठ आपल्याला आता चांगल्या पद्धतीनं मळून घ्यायचं. यानंतर मळलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून पोळपाटावर पुरीप्रमाणे लाटून घ्यायचे. या लाटलेल्या पुऱ्यांमध्ये मग जे नारळाचं स्टफिंग बनवले ते घालून घ्यायचं.
ज्याप्रमाणे कुंभार एखादी मूर्ती घडवत असतो त्याचप्रमाणे आकार देत देत आपल्याला अशा प्रकारे मोदक घडवायचा. ट्राय केलाय. कारण भरलेले मोदक साधारणपणे 15 मिनिटं अशा प्रकारे वाफेवर शिजवण्याकरता ठेवायचे आणि त्यानंतर मग तयार होतात मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक. उकडीचे मोदक आणि त्यावरही असे कधीच थांबू नये वाटणारे तुपाचे धार. सुख म्हणतात तर हेच.